मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आवडती वैष्णवी. पैठणी, काठपदर, नव्वारी, खाण, प्रिंटेड, बॉटम रेट मध्ये स्वस्त कपडा कुठे मिळतो तुम्हाला हे मी दाखवते. आणि तीच आपली ही एक जागा आहे. हॅलो दादा. नमस्कार. नमस्कार, कशा आहात तुम्ही? एकदम फर्स्ट क्लास. दादा, माझी पर्टिक्युलर रिक्वायरमेंट काय माहिती का? बिझनेस सुरू करायचा आहे, बट जास्त पैसा सुरुवातीला नाही गुंतवायचा आहे, ओके? म्हणजे रिस्क नाही घ्यायचंय. खरे. तर असं काही दाखवा की वस्तू विकली जाईल, माझी मला त्यामध्ये नफाही मिळेल आणि मला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज पण नाही. खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही जो प्रश्न सांगितला ना तो फारच सुंदर सांगितला. कारण आज ज्या माझ्या आया बहिणी आहे, ज्या हाऊस वाईफ आहेत, ज्या विचार करता की माझ्या घराचं काम झालं तर जो माझ्याकडे जो वेळ वाचतो तो मी इन्व्हेस्ट जर केला तर त्याचे बेनिफिट मला दिसणार आहे. आणि एक लक्ष्मी रुपयाने माझ्या घरात जो पैसा येणार आहे तो माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी फारच कामाचा राहील. बीइंग अ फीमेल तुम्हाला माहिती का एक असं आहे की माझ्या परिवाराला थोडीशी मदत करायची. डेफिनेटली ते होणार आहे. भले माझे हस्बंड 1 रुपया कमवतायत, माझे पप्पा, माझे भाऊ कमवतात 1 रुपया, माझ्या 20 पैसा माझ्या मेहनतीचा, मला 20 पैसा कमवायचा. यस डेफिनेटली. तर त्यामध्ये तुम्ही मदत करा. यस डेफिनेटली. आणि हो, स्टार्टिंग रेट काय कपड्याचे? 215 पासून आपल्याकडे जे स्टार्टअप रेट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सिल्क मध्ये. आणि ओव्हरऑल तुमच्या केटीसी मध्ये तसे जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त 10 ते 15 हजार पर्यंत तुम्हाला साडी भेटणार आहे. सगळ्यात स्वस्त साडी कितीची? 61 रुपया पासून, फक्त 61 रुपयाला. 61 रुपयाला साडी? हो. आणि घालण्यालायक साडी, कारण की ते 61 चा कपडा शायद लायक्रा. हो. आणि घालण्या टाइपची साडी 101 रुपया पासून. 101 रुपया. हो. ओके. आज काय खास दाखवताय? आज आपण पण आहोत की बघा, आता सुरुवात होते आपली, दीपावली येणार आहे, त्यानंतर भरपूर असे सण असतात आणि सर्व गोष्ट लग्न प्रसंग जो असतो आपला, ज्याच्यात आपण कोणाला गिफ्ट म्हणून काहीतरी वस्तू देतो, आहेरच्या साड्या देतो, त्यानंतर कांजीवरम पट्टू साडी, नऊवार, काठपदर, आपण ज्या आपल्या पैठणी साड्या आहे, पैठणीमध्ये पण येवला पैठणी वगैरे ज्या असतात त्या आपण वापरतोच आणि त्याच्या चांगल्या प्रकारे आपल्याला जो आहे बेनिफिट असतो. तर आपण आज इथे त्या प्रकारचं कलेक्शन आपण पाहणार आहोत. ओके दादा, आजच्या व्हिडिओची स्टार्टिंग रेट काय? आजच्या व्हिडिओची जर स्टार्टिंग रेट पाहिली तर आपण 400 पासून आपण स्टार्ट करणार आहोत. कारण येस, कारण कांजीवरम असो किंवा सिल्क बेसला ज्या कलेक्शन असतात ते आपण पाहणार आहोत. मार्जिनेबल कपडा म्हणजे मार्जिनेबल कपडा. ही साडी कितीची आहे? ही 400 रुपयाला ही साडी येणार आहे. कितीला विकायची ही? तुम्हाला कमीत कमी 700 ते 800 रुपयाला तुम्हाला विकायची. येस डेफिनेटली. बघा तुम्ही पाहू शकता डबल. आणि याच्यात काय बेनिफिट की कॉपर जरी घेतल्यामुळे याचे जे वैशिष्ट्य जे लुक आहे ते फारच सुंदर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येस बघा तुम्ही पाहू शकता जो पल्लू घेतला एकदम रिच पल्लू घेतला आहे. आणि जर बुटिंग आपण पाहिलं खाली तर कॉपर जरचे लहान लहान बुट्टी आणि छान प्रकारची बॉर्डर तुम्हाला दिलेली आहे. सुंदर प्रकारचा हा कॉन्सेप्ट तुम्हाला येणार आहे. आणि झालर तुम्ही पाहू शकता फारच सुंदर. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपण आया बहिणी आहे आणि जे आपण ज्यांना व्यवसाय सुरू करायचा, बघा आमचा मोटिव तुम्हाला प्रोडक्ट विकणं नाही आहे. आमचा मोटिव एकच आहे की तुम्ही घरी बसल्या जो टाइम तुमचा वेस्ट होतोय तो जर तुम्ही इन्व्हेस्ट केला तर त्याचे जबरदस्त बेनिफिट तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट आता बघा आपण लेहरिया पॅटर्न म्हणजे अशी वस्तू आहे की ती 12 महिने चालते. अग्री. आणि कोणतीही कम्युनिटीची लेडी असो, खरी गोष्ट आहे, महाराष्ट्रीयन असो, गुजराती असो किंवा युपीचे असो किंवा कर्नाटकाचे असो, डेफिनेटली सगळे पिक करतात. सर्वांसाठी लेहरिया हा एक असा पॅटर्न आहे आणि त्याचं वैशिष्ट्य एवढं सुंदर आहे की जेव्हा साडी आपण पाहतो ना तर पाता क्षणी म्हणतो ना की प्रेमात पडणं, डेफिनेटली. तर त्या प्रकारचा तुम्हाला हा कॉन्सेप्ट राहणार. बॉर्डर जर बघितली बघा किती सुंदर अशा प्रकारची बॉर्डर तुम्हाला दिली. किंमत याची पण 450 रुपयाला. ही पण 800 ते 850 रुपयाला. आणि जर बॉक्स पॅकिंग जर केली दादा, एक अजून गोष्ट म्हणजे आता जर आम्ही सुरू करतोय ना, एक मोठा अडथळा आम्हाला येतो मोलभाव. हो, बार्गेनिंग करतात. बार्गेनिंग करतात. टॅकल कसं करायचं? टॅकल करण्याची एकच आपल्याकडे वस्तू आहे. जसं आपण कुठलीही वस्तू आपण प्रोडक्ट घेतलं तर कस्टमर बार्गेनिंग करतो की दादा ही वस्तू तर मला एवढ्याला भेटते एवढ्याला भेटतं. पण त्यांना आपल्याला कन्व्हिन्स कर, कोणी ओळखवाले तर माझी मैत्रीण आली आता तिला तर नाही सांगू शकत की भाई खरी गोष्ट एवढ्याला मला देऊन दे. हा, टॅकल कसं करायचं? टॅकल करण्याचं एकच गोष्ट आहे की सर्वांना माहिती की वस्तू ही आता BMW जी किंमत आहे ती BMW ची किंमत आहे आणि नेणू जर घेतली तर तिची किंमत वेगळी. तर हा जो फरक आहे तो आपल्याला त्यांना सांगायचा की सुरत मध्ये किंवा आपण जिथे आपण व्यवसाय करतोय तिथे जी वस्तू जे आपण दाखवतो ना तर त्याचे जे वैशिष्ट्य आहे ज्याला आपण म्हणतो ना ब्युटी, ती जर आपण त्यांना समजून सांगितली तर नक्कीच ते आपले फॅमिली मेंबर असो किंवा कोणी पण. हा, सजेशन आहे. येस. ही कितीची आहे? ही 415 रुपयाला ही तुम्हाला हिरा मोती. ओके, 450. हो. ओके, 450. 900 किंमत सांगा एक्झाम्पल. आता मंडळी लांबून प्लेन वाटतंय, मी जवळून दाखवतो. दिस इज द टेक्स्चर ऑफ मटेरियल. हा जो एक्स्ट्रा काम आहे ना याला एम्बोसचं काम म्हणतात.
आता पहिले मेन यान बनतो, मग त्यावर हे काम होतं, मग त्यानंतर एम्बोस, म्हणजे 3 ते 4 प्रक्रिया होते या साडीवर. आता हे बारीक कस्टमरला सांगा. दुसरी गोष्ट, 900 रुपये सांगा आणि कस्टमरला सांगा, बाई माझी 150 रुपये यामध्ये मार्जिन आहे, मला देऊ नको, तू माझी मैत्रीण आहे, तू माझी बहीण आहे, तुझ्याकडून काय कमवायचं. खरी गोष्ट आहे, पण तुमची पर्चेसिंग रेट तर 415 आहे ना. हो खरंय. आणि कस्टमर पण सॅटिस्फाईड, तुम्हालाही 300 रुपये भेटले. डेफिनेटली अशा प्रकारे टॅकल करा. खरंय दादा. पुढे ही आता वस्तू जर आपण पाहिली, बघा आपण याला काट पदार पण म्हणू शकतो, त्याला लुक जे दिलं ना ते फारच सुंदर दिलं. आणि याची आपण साडी जर ओपन केली तर याच्या बघा तुम्हाला आपोआपच कळेल की याची ब्युटी जी ती कशी राहणार आहे. बघा लायनिंग याचा पदर घेतलाय आणि मध्ये जे बुट्टी आणि बॉर्डर जी घेतली ती फारच सुंदर तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे. बघा तुम्ही पाहू शकता. ओके, छान अशा प्रकारचा लुक. आणि असे लुक जे आपण लग्न प्रसंग असला किंवा जिथे आपल्याला जायचंय ही जर आपण साडी घेतली तर नक्कीच जे आपण आपल्या मैत्रिणी असतील त्या नक्की विचारतील की ही साडी कुठून आणली आणि कशा प्रकारची ही साडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचे कॉन्सेप्ट आपल्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपण बघितलं तर कॉपर जरी जे आपण म्हणतो ना त्याचा सुद्धा आपल्याकडे भरपूर असे पॅटर्न्स आलेले हे महाराष्ट्रात भरपूर चालतात. येस डेफिनेटली. आणि ही पूर्ण कॉपर जरी म्हणजे तुम्हाला याच्यात जे वैशिष्ट्य हा अजून एक गोष्ट, गुंतवणूक किती रुपयाची कमीत कमी सुरुवातीला करावी, म्हणजे तुम्ही अनुभवी आहेत या इंडस्ट्री मध्ये, तर तुमचं सजेशन किती रुपये टाकायचे सुरुवातीला. ओके, जसं हाऊस वाईफ आपण म्हटली तर तिच्याकडे जे पैसे असतात ते जमा केले, तिने जमा केले असतात की कधी बीसी भरून, कधी कोणाकडे कामाला जाणं किंवा काही, आणि किंवा हजबंड ने जमा केले. डेफिनेटली. हो, तर कमीत कमी किती आकडा, कमीत कमी जर आपण विचार केला बघा कमीत कमी 10 ते 15 हजार इन्व्हेस्ट करावं लागेल. का आता मी हा एक बंडल जरी घेतला 500 रुपयाला जर साडी असेल तर 8 × 5 = 40, 4 हजार तर तुम्हाला याचे झाले 6 साड्यांचे. तसं आपण 3-4 पॅटर्न जर ठेवले, आपण काठ पदराचे ठेवले, नाहीतर जाता थोडा प्रिंटेडचा माल ठेवला तर म्हणजे हे तर सिल्क आहे. हो हो खरं, हे तर खरी गोष्ट, रोज वापरायला आपल्या इथे डेलिव्हर चालते. खरी खरी गोष्ट. काउंटर, काउंटर पुढे येते, पुढे या बाजूला शेवटी काउंटर आहे. ठीक आहे, आपण हे पाहून दादा तिकडे घेऊन जाल ना. डेफिनेटली. मग थोडं प्रिंटेड, थोडं सिल्क असं ठेवलं चालेल. खरी गोष्ट. बघा प्रिंटेड साड्या ठेवा, नंतर आपण सिल्कच्या साड्या ठेवा, त्यानंतर आपण म्हणतो ना की ज्या कॅटलॉग साड्या आपण म्हणतो ज्या लग्न प्रसंगात आपण वापरतो आणि लोकांना आयरनमध्ये आपण देतो त्या ठेवू शकतो. त्याचबरोबर आपण एम्ब्रॉयडरी साड्या ज्या आहे त्या सुद्धा ठेवू शकतो. म्हणजे असं थोडं एक एक बंडल जर आपण ठेवला तर सर्व आपण 5-6 बंडल जर ठेवले तर त्याची अमाऊंट तुमची 10 ते 15 हजार होणार आहे. आणि त्याशिवाय ना घरून विकताना ब्लाऊज, पेटीकोट, अस्तर, फॉल ही जातं. हो खरी गोष्ट आहे. तर ते आहे का, ते पण आपल्याकडे आहे ना. मग हे पण थोडं ठेवू शकतो. डेफिनेटली ते पण ठेवू शकतो. कारण आपल्याकडे जर आपली मैत्रीण आली किंवा कोणी पण व्यक्ती आलं तर तो साडी घेणार आहे तर साडीबरोबर सांगेल की दादा ताई मला पेटीकोट पण हवाय, ब्लाऊज पण हवंय, नंतर फॉल पण हवंय, अस्तर पण हवंय, तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याकडे आहेत. तर जसं आपण सांगितलं की आपल्याकडे जे आपण आपल्या मैत्रीण येतात तर त्या विचार की ताई मी तुझ्याकडनं साडी घेतली तर मला पेटीकोट हवाय, फॉल हवंय, अस्तर हवंय, ब्लाऊज पण हवंय. आणि मित्रांनो जर आपण विचार केला तर ब्लाऊज आपल्याकडे प्लेन सुद्धा आहेत, होजेरीमध्ये सुद्धा आहे, रेडीमेड ब्लाऊज सुद्धा आहे, नंतर आपण जर म्हणतो ना ब्रॉकेट ब्लाऊज ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. बघा आता ही साडी सुद्धा किती सुंदर आहे. बघा याचा पदर जर बघितला किंवा बॉर्डर बघितली तर फारच अट्रॅक्टिव्ह बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे ऑल इन वन आपण म्हणतो ना लेडीज वेअरची कम्प्लीट रेंज ती तुम्हाला केसरी एक्सेल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि असं नाही की हे शोरूम मित्रांनो तुमच्यासाठी बनवलेलं आहे खास, कारण इथे प्रोडक्ट जे बनतं ते तुमच्यासाठी बनतं. आणि सर्वात मोठी गोष्ट की आपण जेव्हा मॅन्युफॅक्चरशी जुडतो तर तिथे आपल्याला जी वस्तू हवी ती आपल्याला कमी किमतीत भेटते आणि ती वस्तू आपण घेऊन चांगली मार्जिन ठेवून आपण चांगल्या प्रकारे आपण कस्टमरला मध्ये सांगा ना, कारण की दरेकची किंमत तर वेगळी, टक्केवारी मध्ये सांगा ना कमीत कमी किती मार्जिन ठेवावी. ओके, आणि जास्तीत जास्त किती ठेवावे. जसं आपण प्रिंट साड्या बघितल्या, जसं हिंदी मध्ये कहावत आहे मुनाफा ठीक आहे, मुनाफा खोरी नाही होणी चाहिए. डेफिनेटली. त्याच्यामधला डिफरन्स आपण कसा. खरी गोष्ट. हा आपण प्रश्न फार सुंदर विचारला. जसं आपण मार्जिन ठेवतो, आता प्रिंटेड साडी आहे, आता मी 250 रुपयाला साडी घेतली तर तुम्ही जास्तीत जास्त 30 ते 40% आपण त्याच्यावर मार्जिन ठेवू शकतो. 30 ते 40% ठेवा. डेफिनेटली. कस्टमर आणि जर तुम्ही डिस्काउंट देता तर 5 ते 10% जास्त डिस्काउंट देऊ नका. खरी गोष्ट. आणि दादा हे राहिलं घरून, दुकानातून कोणी विकत असेल तर किती मार्जिन ठेवावी. दुकानावरती आता अगोदर तर कसं आहे की मेन आपल्याकडे आपली लोकॅलिटी कशी आहे, आपल्याकडे ग्राहक कशा प्रकारे येतात, त्यांची मागणी कशी आहे. कारण
एक वस्तू जी आहे ती मी एका ठिकाणी बघतोय की 700-800 रुपयाला विकली जाते, पण तीच वस्तू जर शोरूम मध्ये मी बघितली तर तीच वस्तूचे मला 1500-1600-1800-2000 रुपये द्यावे लागतात. पण दादा त्यामध्ये एम्बियन्स आणि खर्चाचा फरक असतो ना, कारण की जी बाई घरून विकते हो तिला स्टाफला सॅलरी नाही द्यायची, तिला दुकानाचं भाडं नाही द्यायचं, तिला वेगळं लाईट बिल नाही द्यायचं, तिला जीएसटी जास्त नाही द्यायचं, गव्हर्नमेंटला टॅक्स नाही द्यायचं, पण ते दुकानवाल्याला खर्च आहे. हो हा खरी गोष्ट आहे. तर मग दुकानवाल्याने किती टक्का मार्जिन ठेवावी? दुकानवाल्याने सुद्धा जर आपण बघितलं तर 50-60% जो मार्जिन आहे, 60% इनफ आहे, कारण त्याच्यात मग सर्व गोष्टी ऍड झाल्यात. मी काम करूया ना दादा, आपला व्हिडिओ ऑलरेडी लेंथी झालाय. येस, तू माझी रिक्वेस्ट आहे, माझ्या ताया बहिणी पर्सनली तुमच्याशी एकदा संपर्क करतील आणि तुम्ही बिझनेस स्ट्रॅटेजी द्याल तर डेफिनेटली. हो ओके, आणि मला थोडं प्रिंटेड दाखवा ना बघू. चला चला, आपण हेपा यांचं सिल्कचं काउंटर आहे. येस, इथे कमीत कमी किती व्हरायटी असतील? इथे माझ्या हिसाबाने कमीत कमी 100-150 व्हरायटी आहे. व्हरायटी? हो व्हरायटी. प्राइस प्राइस रेंजेस? रेंजेस त्यामध्ये सेट वेगळा. हो सेट वेगळा, सर्व कलेक्शन. आता इथे हे हेवी सिल्क आपण ज्याला म्हणतो ना, बनारसी पट्टू साडी, पैठणी येवला पैठणी, नऊवार दहावार, नंतर कांजीवरम पट्टू साडी जे आपण पाहू शकतो इथे बॉक्स मध्ये, तुम्ही पाहू शकता. येस, रिच कलेक्शन जे असतं ना ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर कॅटलॉग्स, प्रिंट कॅटलॉग साड्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बघा तुम्ही पाहू शकता. येस, अशा प्रकारच्या तुम्हाला बॉर्डर वाल्या साड्या ज्याला म्हणतो ना आपण, त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि नेक्स्ट आपण जर जाऊ तर तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. हे सर्व कॅटलॉग्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील टोटली. आणि आपण काउंटर बाय काउंटर जर गेलो तर इथे सुद्धा तुम्हाला 170 पासून तर 500 रुपयाची रेंज असते, त्या प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. आणि 170 ते 500, येस 169, बघा तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला पाहायला मिळणार. इथे बारकोट वगैरे रेट वगैरे सर्व दिलेले आहे. येस पर पीस. आणि हे बॅगचे एक्स्ट्रा काही चार्जेस नाही? कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीये, ही सगळंच आहे. म्हणजे या सोबत ही बॅग पण येईल, एक्स्ट्रा चार्ज नाही. बिलकुल बिलकुल. इथे जर आपण बघितलं तर फॅन्सी आपण डेली वेअर साड्या ज्या वापरतो ना आपण, लूज साड्या, त्या प्रकारचं सर्व कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हा रोजचा कपडा, रोजचा कपडा. आणि इथे जर आपण आलो तर इथे मी तुम्हाला सांगितलं की जी 100 रुपयाची साडी आपल्याला आपण आयरन मध्ये द्यायला गेला घेतो, त्या तुम्हाला अशा प्रकारच्या बघा इथे भेटतील. 101 रुपयाला साडी, 101 हो, दाणी कापडील ते 12 प्रकारचे तुम्हाला डिझाईन्स येतील. आणि जसं ही आपण जर बघितली थोडी वेगळी हवी तर 105 रुपयाला तुम्हाला येणार आहे. ओके दादा. येस, हे कस्टमर आहे? हा येस. ओके लेडीज, माझी रिक्वेस्ट आहे प्लीज लेडीज स्टार्ट युअर ओन बिझनेस, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा. एटलीस्ट दिवाळीसाठी जी साडी आहे स्वतःच्या पैशांनी घ्या. खरी गोष्ट आहे. दादा एका कमीत कमी कितीचं? 10 ते 15 हजार. 10 ते 15 हजार. येस. कुणासाठी इथे येणं पॉसिबल नाही तर व्हिडिओ कॉलवर माल घेते? येस डेफिनेटली, व्हिडिओ कॉलिंग तुम्ही करू शकता. त्याचबरोबर रविवारी चालू असतं? हो रविवारी चालू असतं. ओके, आणि आपला ऑफिसचा टायमिंग काय? ऑफिसचा टाइम सोमवार तर आपण शनिवार जर बघितलं तर 9:30 ते 8:30 चा टाइम असतो आपला. सकाळी 9:30 ते 8:30, रात्री 8:30 वाजेपर्यंत. आणि रविवारी 10 ते 4 चा टाइम असतो. 10 ते 4. येस. ओके थँक्यू, वेलकम. माझा माइक देऊन द्या, तुमचा आवाजही आला छान. मंडळी लेट मी नो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, एवढी मेहनत तुमच्यासाठी करतो. राव दोनच वस्तू करायचे, व्हिडिओला लाईक करायचे, दुसरी वस्तू तुम्हाला पेजला फॉलो करायची, चॅनलला सबस्क्राईब करायचे, तिसरी वस्तू तुमची म्हणजे मला कमेंटला विचारा काही प्रश्न असेल, दरेक प्रश्नाचा मेन्यूली उत्तर देईन. ठीक आहे, चला आजसाठी बस एवढंच, भेटूया उद्याच्या व्हिडिओला. त्यापर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.